आज आपण आलेलो आहे छोटा हेमकुंड साहिब बेगमपुरा या ठिकाणी तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला असणारे हे शीख धर्मियांचे गुरुद्वार आहे जे एका गुहेमध्ये आहे आजपर्यंत आपण एवढी गुरुद्वार वगैरे पाहिले असतील परंतु असं गोहेमध्ये असणारं हे एकमेव गुरुद्वार आहे जे आपल्या मावळ तालुक्यामध्ये आहे तालुका मावळ जिल्हा पुणे तिकोना किल्ल्यापासून हकीच्या अंतरावर असणारे हे हेमकुंड म्हणजे गुरुद्वार आहे तर चला पाहू आपण या हेमकुंड कसं आहे का काय आहे व गुहेमधील असणारं हे भारतातील एकमेव जे गुरुद्वार आहे त्याची आपण आज सफर करत आहे तिकोना किल्ल्यापासून एक पाच मिनटाच्या अंतरावर गुरुद्वार आहे व त्या ठिकाणी येण्यासाठी व्यवस्थित अशा पायऱ्या आहेत त्यामुळे आपणाला या ठिकाणी येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही समोर दिसत आहे हेच ते गुरुद्वारा आहे व आपण आता वरती आलेलो आहे आता आपण गाडी या ठिकाणी लावलेली आहे व आता आपण वरील प्रवास चालू करत आहे हे जे गुरुद्वार आहे छोटा हेमकुंड साहिब या नावाने आहे जे ते बेगमपुरामध्ये तालुका मावळ आणि जिल्हा पुणे येथे असणारे हे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे अतिशय अप्रतिम आणि सुंदर हे गुरुद्वार आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटते जे आहे एका गुहेमध्ये भारतातील माझ्या माहितीनुसार एकमेव गुरुद्वार असे आहे जे आपणाला गुहेमध्ये पाहण्यास भेटते किंवा जगामधील बोलला तरी चालेल कारण आजपर्यंत मी कुठेही असे गुरुद्वार गुहेमध्ये पाहिलेले नाही त्यामुळे या गुहेतील या गुरुद्वाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आत आपण खिडकीतून पाहिले असता या गुरुद्वाराचे किंवा आतील बाजूचे आपणाला सुंदर असे दृश्य पाहण्यास भेटते आत पाहू शकतोय या ठिकाणी असे आपणाला पाहण्यास भेटते या मावळमधील हे जे गुरुद्वार आहे अतिशय सुंदर आणि अप्रतिमाचे गुरुद्वार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर किंवा आपण तिकोना तुंग तिकोना पवन मावळ किंवा पवना डॅम पाण्यासाठी ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस हे गुरुद्वार न चुकता करावे कारण भारतातील हे एकमेव असे गुरुद्वार आहे जे गोहेमध्ये आपणाला पाण्यास भेटते त्याच्यामुळे हे गुरुद्वार नक्की पाहावे ही विनंती व आपणाला या गुरुद्वार जरी बंद असले तरी या ठिकाणी हे जे सेवक आहेत बाजूलाच राहत असतात त्याच्यामुळे आपण त्यांना बोलवून आतून दर्शन घेऊन येऊ शकतो या ठिकाणी आपणाला दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रसादसुद्धा दिला जातो तोही या प्रसादाचा आस्वाद नक्की घ्यावे आता आपण आतील बाजूस आलेलो आहे व आतील बाजूस आपणाला हे शीख धर्मियांचे छोटा हेमकुंड साहेब यांची इथं समाधी वगैरे दिसत आहे अतिशय व्यवस्थित आणि सुंदर असे या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटते व स्वच्छता आणि टापटिपणा खूप सुंदर व्यवस्थित आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येऊन या समाधीस्थानाचे दर्शन नक्कीच घ्यावे ही विनंती आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण या लेण्याला लेण्यामध्ये गुरुद्वार जे आहे ते लेणे आणि गुरुद्वार, गुरुद्वार पाहतच राहतो कोणा किल्ल्यामध्ये आपणाला खूप ऐतिहासिक वास्तू आहेत लेणे आहेत त्याच्यासोबत हेही आपल्या लेण्यांच्या खजिन्यामध्ये वाढ करावी ही विनंती व हे लेणं पाहून झाल्यानंतर लेण्यातील गुरुद्वार पाहून झाल्यानंतर ह्याच्याच बाजूला तिकोना किल्ल्याच्या पायत्याला एक अपरिचित आणि दुर्लक्षित लेणं आहे तेही पाहावे व त्याच्याच पुढील बाजूस अजून एक लेणं आहे तसेच एलगोळ या गावामध्ये एक आहे बेडची लेणी तर सर्व प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे तीही करावीत आता हा भाग आपण बाहेरून पाहत आहे अतिशय जंगल आणि झाडीमध्ये व्याप्त असणारा हा परिसर आपणाला पाहू शकतो व या टिक या ठिकाणचा परिसर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण तिकोना हा किल्ला पाहणार आहे आणि तिकोना किल्ला पाहून झाल्यानंतर तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे जी एक अपरिचित आणि सुंदर अशी लेणी आहे ती पाहणार आहे आपण अशी प्रवेशद्वारावर एक बाहेरच्या बाजूस आपणाला कमान पाण्यास भेटते आणि तिकोना गावामध्ये ही एक वेस पाण्यास भेटते त्याच्याच बाजूला हा एक आपणाला असा बोर्ड लिहिलेला आहे त्याच्यामुळे त्या हेमकुंडापर्यंत जाण्यासाठी आपणाला काही अडचण येत नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र पवन मावळातील आपण किंवा मावळ भागातील लेणी गडकोट पाहत असतो त्यासोबत याही लेण्याचा आपल्या लेण्यांमध्ये समावेश करून पाहावा ही विनंती तुंग तिकोना घनगड कोरीगड तैलबैला लोहगड विसापूर बेडशे भाजे अशा लेणी गडकोट करत असताना या बेगमपुरामधील छोटा हेमकुंड साहेब याचेही दर्शन घ्यावे ही विनंती धन्यवाद